नमस्कार, जयाच्या रस्त्यामध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे कारल्याची भाजी. ती भाजी मी तुम्हाला किसून दाखवणार आहे. किसून कशी करायची असते ती, त्यासाठी लागणारं साहित्य: गरम मसाला, मीठ, हळद, थोडीशी मी कांदा घेतलेला आहे, एक चिरून 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या तिखट मिरच्या असतात म्हणून मी कमी घेतलेल्या आहेत. कढीपत्ता आणि कोकम, धना पावडर, तेल. मी कारले स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि अशी उभी चिरलेली आहे. याच्यातल्या बिया सगळ्या आपण काढून टाकायचे आहेत. आणि आता हे कारलं किसून घ्यायचं आपण. अशी आपण सगळी कारली किसून घ्यायची आहेत. आता आपलं हे कारलं किसून झालेलं आहे. मी मीठ टाकून चांगलं चुरवून घेते म्हणजे त्याचा कडवटपणा जाईल. दोन मिनटासाठी आपण हे असंच ठेवूया. चांगलं मीठ मुरेल म्हणजे त्याच्यामध्ये नंतर धुवून टाकूया. आता आपली मीठ लावून ठेवलेलं आहे, त्याला 2 मिनटं झालेली आहेत. आता मी हे स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून टाकते. ही भाजी मी पिळून घेतलेली आहे अशी. आता आपण भाजी करायला सुरुवात करूया. तेल टाकते मी, हे 2 पळ्या तेल घेतलेलं आहे. आपलं तेल तापलेलं नाही आहे नीट. अजून तेल आता तापलेलं आहे. मी कांदा आणि मिरची टाकते. कढीपत्त्याची पाणी आपण हे चांगलं कांदा लाल होऊन द्यायचं आहे. ही भाजी झटपट होणारी आहे आणि तुम्हाला आवडेल सुद्धा ही भाजी, कारण कडू अजिबात नाही होत. कारलं म्हणजे थोडंफार कडू लागणारच, एवढं पण नाही कडू लागत अशी भाजी केली तर. कांदा आता लाल झालेले आहे. मी थोडीशी हळद टाकते. आपण हे कारलं पिळून ठेवलेलं आहे ते टाकूया. काही लोक शेंगदाण्याचं कूट पण टाकतात. गरम मसाला थोडासा, मीठ 1 चम्मच, चांगली परतून घ्यायची. मी कोकम घेतलेलं ते स्वच्छ धुवून तेही टाकलेलं याच्यामध्ये. मी आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया. आता गॅस कमी करून ठेवायचा. मी आता बघते इथली एक चमचा धना पावडर टाकते. आपली भाजी थोडीशी अजून वाफवायला पाहिजे. झाकण ठेवते परत. आता मी परत झाकण काढून बघते. आपली भाजी आता चांगली झालेली आहे. मी आता ही बाउलमध्ये काढून घेते. आता ही आपली भाजी
किसलेल्या कारल्याची तयार झालेली आहे। तुम्ही ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल, मुलांनाही आवडेल। हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि बेल आयकन दाबायला विसरू नका। धन्यवाद।